शिराळा उंडी येथे दुर्मिळ उदमांजराचे दर्शन. शिराळा तालुक्यातील औंडी येथील संजय कांबळे यांच्या घराच्या दारात आज सकाळी दुर्मिळ असे उदमांजर इजाड दिसून आले. हे पाहण्यासाठी गल्लीतील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. यावेळी संजय कांबळे यांनी या उदमांजराला पकडून वनविभागाचे अधिकारी हनुमंत पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांना पाचारण करून त्यांचे स्वाधीन करून त्याला जंगलात आदिवासात सोडले आहे. हे उदमांजर भारतात हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत सगळीकडे आणि भारताबाहेर ब्रह्मदेश, इंडो चायना आणि मलायात आढळतो. याचे केस मऊ व तुळतुळीत असतात. रंग काळसर, तांबूस तपकिरी किंवा पिंगट तपकिरी असतो. उदमांजर मूळ सपाट प्रदेशात राहणारा असला तरी वायव्य भारतातील वाळवंट, मध्य भारतातील शुष्क प्रदेश आणि महाराष्ट्र या भागातही तो राहू शकतो, कारण या प्रदेशांच्या हवापाण्याशी त्याचे अनुकूलन झालेले असते. सरोवरे, तलाव, नद्या, कालवे इत्यादींच्या काठावर हा राहतो. याचे मुख्य भक्ष्य मासे, परंतु ती मिळाले नाहीत तर सहज पकडून खाता येतील असे कोणतेही प्राणी त्याला चालतात. खाड्या, नदींमुळे वगैरे ठिकाणी हा भक्ष्य शोधित असतो. मध्य भारताच्या शुष्क प्रदेशातील तरी, ओढे वगैरे आटल्यांवर उदमांजरे जंगलात शिरतात आणि शिकार करून पोट भरतात. पाण्यात आणि जमिनीवर ते सारख्याच सहजतेने राहत असल्याने वनविभाग